गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः समर्थ सद्गुरु श्री संत ज्ञानराजाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारी सर्वदा नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयममुदीरये रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणा भियतानिशाचर चमो रामाय तस्मै नमः रामा नास्ति परायणं परता रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम् उद्धर बन्धु गुरु पद पदुम पराग सुरुचि सुवास सरस अनुरागा सुरुचि सुवास सरस अनुरागा बन्धु प्रथम भरत के चरण बन्धु प्रथम भरत के चरण प्रणव प्रथम भरत के चरण प्रणव प्रथम भरत के चरण जा सुनी जायिन वरना सुनीम व्रत जायिन वरना बन्धु प्रथम महीसुर
लुब्ध मधुप तजय पासु बंदहु लक्ष्मण पद जल जाता बंदहु लक्ष्मण पद जल जाता शीतल सुभग रघुपति तीरथ निमल पताका रघुपति तीरथ विमल पताका दंड समान भय जस जाका समान आप बधाना जनक सुता जग जननी जानकी जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की अतिशय प्रिय करुणा कमल जासु कृपा निरमल मांदि पावो जासु कृपा निरमल मति पावो राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया रामा राम सिया राम सिया राम सिया रामा दोनों दोनों हाथ उठाएं ताली बजाएं और बड़े धाम से गाएं हरि राम चंद्र भगवान राम सिया राम सिया राम सीता रामा राम सिया राम सिया राम सीता रामा सीता राम सीता राम सीता राम सीता राम सीता राम सीता हाथ उठाए ताली बजाए सीता राम सीता राम सीता राम सीता
शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईश आनंदी वल्लभम माधुर्य रस कल्लोलाम शिव शक्ति रूपिणीम अमृतानुभवार्थाय वंदी ज्ञानेश नंदिनीम चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसा महापातकनाशनम नित्य प्रति आराध्य श्री सीताराम चरणारविंद श्री हनुमान जी महाराज उपस्थित समस्त माता भगिनी साधू संत आत्मागण आपण सर्वांना प्रणाम करून गो माता भारत माता जगत माता प्रणाम करून आजच्या या रामचरित मानसाच्या प्रथम दिवसाला प्रारंभ करूया. रामचरित मानस वर्तमान जीवन नियोजित आणि निर्धारित कार्यक्रमाचं प्रयोजन हे निश्चितच त्या ठिकाणी प्रस्तुत केलंय की रामचरित मानस वर्तमान जीवन आणि वर्तमानाची हीच वस्तुस्थिती आहे की आपण स्वतः करिता वेळ काढायला तयारच नाही, स्वतः स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला तयार नाही. पण मात्र परत एकदा जामनेर नगरीमध्ये श्री रामचरित मानसाच्या माध्यमातून आपल्या या जीवनाला सुंदर करण्याची कला आणि त्याचबरोबर जीवनाला स्वतःच्याच समजण्याची कला रामचरित मानस कथेच्या माध्यमातून समजणार आहोत. इथे उपस्थितांपैकी आपण जे एकीभूत झालो आहोत, एकत्र आलो आहे, उद्देश त्याच हेतू त्याच कारण अगदी स्पष्ट आहे. एक विनंती करू इच्छिते की आपण जे असं दूर दूर बसले आहात थोडं जवळ या, थोडं पुढे पुढे या आणि पुढे पुढे या करता या की आज आपल्याला संधी मग पुढे पुढे येऊन थोडस पुढे येऊन सहभागी होऊया कथेमध्ये. रामचरित मानस वाहणाऱ्या धारा प्रवाहांमध्ये सहभागी या, थोडं एकत्रित येऊन सहभागी होऊया. दोन्ही हात वती करू जरा मोठ्या प्रेमाने. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. कथेचा एक स्वभाव आहे, कथा ज्या ठिकाणी होते हळूहळू त्या जागेला तीर्थ बनून टाकते, हळूहळू कथा त्या स्थानाला तीर्थाचं महात्म्य प्रदान करते. आणि म्हणून रामचरित मानस कथा प्रयाग आहे, प्रयाग. रामचरित मानसाच्या माध्यमातून गोस्वामीजी महाराज म्हणतात की मुद मंगलमय संत समाजू जो जग जंगम तीर्थ राजू. हळूहळू ही कथा ज्याही ठिकाणी धारा प्रवाहाने वाहत येते त्या जागेला तीर्थ बनवते अशी ही कथा आहे. ज्या कथेच्या माध्यमातून अगदी निश्चित
ज्ञान शक्ती जागी होते. पण एक गोष्ट मात्र नक्की, ही ज्ञान शक्ती समजण्याकरिता इच्छा शक्तीची देखील आवश्यकता आहे. कथेच्या माध्यमातून निर्माण होणारी ज्ञान शक्ती ही इच्छा शक्ती बनेल, त्याच वेळेला क्रिया शक्ती बनून आपल्या जीवनामध्ये परिवर्तनाचं कार्य करू शकेल. त्यामुळे ही ज्ञान शक्ती इच्छा शक्ती बनावे. आणि इच्छा शक्ती निर्माण, नुसती इच्छा काही उपयोगाची नाही. केवळ इच्छा निर्माण होऊन काय उपयोग? जीवनाच्या परिवर्तनाचं, जीवनाच्या बदली करता केवळ इच्छा घेऊन उपयोग नाहीये, मग क्रियाशक्ती पण आवश्यक आहे. त्यानुसार कर्म, त्यानुसार कृती देखील आवश्यक आहे. आणि याकरिता असलेली ही रामचरित मानस कथा धारा प्रवाह. जर आपण असं मानून बसू की रामाच्या जीवनामध्ये भिन्न भिन्न संकटांना आणि भिन्न भिन्न परिस्थितींना ते सामोरी गेले आणि त्यामध्येही ते प्रसन्न राहिले, प्रसन्न आपल्या मनाला ठेवू शकले, कारण ते देव होते. आणि ते देव होते म्हणून आपल्या मनाला प्रसन्न आणि स्थिर ठेवू शकले असं समजून, अशी धारणा करून जर का या ठिकाणी आपण बसले असू ना, तर थोडी गडबड आहे. कारण एकमेव राम असा अवतार आहे, जे राम अवताराद्वारे सिद्ध केलं भगवंतानी आपल्या कर्माद्वारे आणि आपल्या वर्तनाद्वारे जे देव बनले ते राम अवतार आहे. आणि कोण म्हणत की राम कथा सरस नाही? नाही नाही, राम कथेसारखी रसमयी कथा नाही. कारण बघा, काही लोकांना उसळणारं कोसळणारं जल फार आवडतं, पाणी, नदीचं पाणी, तेच जर का धबधब्याच्या रूपाने पुढे आलं तर लोकांना फार आवडतं. पण काही विशेष लोक असे असतात की ज्यांना उसळणारं कोसळणारं पाणी नाही आवडत, मग अगदी संथ वाहणारी एक धारा जी, ती धारा आवडते. आणि ती संथ वाहणारी धारा म्हणजे रामचरित मानस कथा आहे. लोक कहते हैं की रामने भारत को पागल कर दिया. लोक कहते हैं राम ने भारत को पागल कर दिया, किंतु हम कहते हैं कि राम ने ही इस भारत को पावन कर दिया. ते श्री रामच आहे ज्यांनी या भारत वर्षाला पावन केलं. शम्मा जली है परवाने बैठे हैं, शम्मा जली है परवाने बैठे हैं, श्री राम के तो यहां दीवाने बैठे हैं. त्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी कथेला येणारे लोक ते मला प्रिय नाही अशातला भाग नाही, ते मला आवडतात, चांगले पण आहे, आवडतात. पण सर्वात प्रिय जास्त आहे ते लोक जे पहिल्या दिवशी येऊन कथा श्रवण करतात. त्याचं कारण, कथा कोण सांगणार आहे माहिती नाही, कशी सांगणार आहे, कशी होणार आहे माहिती नाही, आणि तरी पण कथेमध्ये येऊन सम्मिलित झाले. आपण खरोखर कथाप्रेमी आहात, रामप्रेमी आहात, बरोबर ना? जरा उजवा हात वरती करा, आपल्या पाठीवर न्या, शाबासकी द्या स्वतःला. आत्तापर्यंत दुसऱ्याला दिली, आता स्वतःला द्या. रामकथा स्वतःला शाबासकी द्यायला शिकवते की काहीतरी चांगलं कार्य करण्यासाठी त्या हेतू त्या प्रयोजनाने इथे येऊन बसलोय, बरोबर ना? हो की नाही? बरोबर ना? हा, पूर्ण कथा होईपर्यंत हे शब्द तुम्हाला पाठ होतील. मध्ये मध्ये मी विचारत राहील, लक्ष आहे ना, ऐकताय ना, जागे आहात ना? बाकी काही पाठ होणं हो हे मात्र निश्चित पाठ होऊन जाईल. कारण आमची कथा यूपी कासगंजला सुरू असताना एक महिला भेटायला आल्या आणि म्हणायला लागल्या, दीदी का सोनी कथा बाचो, दीदी का सोनी कथा बाचो, घर पे दो दो गोली नींद की खाओ तो भी नींद को नहीं आवे, अन कथा में ऐसी चोखी नींद आवे थाने क्या बताओ. ही विशेष निद्रा देवी प्रसन्न होते. निद्रा देवीला ओळखता ना? माहिती आहे ना निद्रा देवी? तुम्ही नाव ठेवू शकता निद्रेला? तुम्ही नाव ठेवू शकता निद्रेला? तिला अपशब्दांनी हिणवू शकता? नाही.
संसाराच्या धकाधकीत पळताना पळताना ज्या वेळेला खूप थकतो आणि खूप थकल्यानंतर थोड्या वेळ निद्रा देवी आपल्या आघोषामध्ये आपल्याला घेते, आपल्या जवळ आपल्याला आपल्या कुशीत घेते आणि परत एकदा ताजं करून सोडते. कोणीच नाव ठेवू शकत नाही निद्रेला. मग या ठिकाणी येऊन झोपलात तरी चालेल, पण खराटे नका मारू, हा घोरायचं नाही. या ठिकाणी येऊन झोपलात तरी चालेल, पण इथे येऊन बसा. त्याचं कारण एक आहे, मुझे कम से कम इस बात की तसल्ली तो हो, कथा अगर जागृती नाही दे पाई तो क्या हुआ, कम से कम विश्रांती तो दी. कथेनी जागृती नाही दिलं तर काय झालं, कमीत कमी विश्रांती तर दिली. म्हणून इथे येऊन विश्राम करा, कारण विश्रामातच राम आहे, विश्रामातच राम आहे. बरोबर ना, लक्ष आहे ना? म्हणून मी मध्ये मध्ये विचारत राहील, लक्ष आहे ना, ऐकतंय ना, जागे आहात ना? किती लोकांचं लक्ष नाही, हात वर करा. अच्छा, किती लोकांचं लक्ष आहे, हात वर करा. ज्यांचं लक्ष नाही ते हात खाली करू शकता. शाबाश. तर पक्की श्रोते आणि पक्की सोते पकडायला वेळ लागणार नाही. ही कथा आहेच अशी जी रसमयी आहे. कथा ज्ञानशक्ती निर्माण करते आणि ज्ञानशक्तीद्वारे तिचं परिवर्तन इच्छाशक्ती होणे आवश्यक आहे आणि इच्छाशक्तीमधून क्रियाशक्तीमध्ये. वास्तविक बघायचं झालं ना तर आपल्या मेंदूचे दोन भाग आहे, एक आहे राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन. या लेफ्ट ब्रेनला नेहमी ज्ञान, तर्क, विज्ञान हे प्रिय आहे आणि हे जे राईट ब्रेन आहे ना त्याला नेहमी कला, संगीत, वाद्य, नाद हे प्रिय आहे. 20-30 मिनिटापेक्षा जास्त ज्ञान चर्चा पण आपण ऐकू शकत नाही आणि 20-30 मिनिटापेक्षा जास्त गाणं पण आपण ऐकू शकत नाही. म्हणून अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने या कथेची रचना केलेली आहे. हा, बरोबर संगीत आणि तर्क, ज्ञान, विज्ञानाचा समन्वय आहे रामचरितमानस कथा. जावेला पळून पळून थकतो. जीवनामध्ये केवळ प्रयत्न आवश्यक नाहीये, बऱ्याचदा प्रयत्न करूनही सफलता मिळेलच असं जरुरी नाही. इस संसार में, अब इस स्थिति में सफलता तो संतों को नहीं चंटों को मिल जाती है. बरोबर ना? हाँ, सफलता संतांना नाही चंटांना मिळून जाईल. पण जीवनाची केवळ सफलता गरजेची नाहीये, जीवनाची सार्थकता पण महत्वाची आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे, बोला. जीवन सफल होणे जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच जीवन सार्थक होणे हे देखील महत्वाचं आहे. आणि कथा आपल्या भूमिकेला तयार करते. कथा आपल्या भूमिकेला तयार करते, ती भूमिका जी भूमिका आनंदमयी आहे, कारण आपला स्वभाव आहे आनंद घेण्याचा. एखादा जर का काही दान द्यायला निघाला आणि तो दान द्यायला म्हणतोय की मला ना तुम्हाला काहीतरी दान करायचंय, तुम्हाला अन्न दान करायचंय, आणि समोरचा व्यक्ती जर का तृप्त असेल तर तो काय म्हणेल की नाही नाही, ज्याला गरज आहे त्याला द्या, जो उपाशी आहे त्याला द्या. एखादा जमीन दान करायला निघाला, ज्याच्याकडे पहिलेच भरपूर जमीन आहे, तो म्हणेल अजून हा तुकडा कुठे सांभाळू, नाही नाही ज्याला गरज आहे त्याला द्या. तात्पर्य, एखाद्या वस्तूचं दान करायला निघा तर त्याला द्यायची गरज पडेल ज्याला याची खरोखर गरज आहे, पण जो आनंद दान करायला निघेल ना, राजा महाराजा जरी असेल तरी तो आनंद घेण्यासाठी सदा तयार राहील. सत्य आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तो राजा महाराजा जरी असेल तरी आनंद घेण्यासाठी सदा तयार राहील, कारण आनंदाला साठवण्याकरिता आपल्या आत्म्यामध्ये भरपूर जागा आहे, पर्याप्त नाहीये, भरपूर जागा आहे. आणि ही आनंदमयी कथा आहे, भूमिकेला आनंदमयी करते. आणि भूमिकाच आनंदमयी झाली ना तर जीवनात प्रत्येक क्षणामध्ये तो परमानंद कायम आहे. आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमेशा.
सत्यमयी परमेशा ओम नमः शिवाय ओम नमः
आहे भावपूर्ण हृदयान. हरये नम हरये नम. आपला भ्रम असतो नाही का बऱ्याचदा, बघितलं तर असं वाटतं प्रसिद्धी आली तर ती आनंद भूमिका स्थापन होईल. पण विचार करा, जितकी मोठी प्रसिद्धी तो व्यक्ती तितका आनंदी असलाच पाहिजे असं आवश्यक आहे का? हा, मला बोलणारे लोक फार आवडतात. हा, हो म्हणा नाही म्हणा पण काहीतरी म्हणा, कारण उत्तर तोच देतो तो जो जागा आहे आणि उत्तर तो देऊ शकत नाही. या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेण संस्थिता. बरेचदा भ्रम असा होतो की खूप प्रसिद्धी आपल्याला आनंदाची भूमिका स्थापन करून देईल, पण आवश्यक नाहीये की असंच असलं पाहिजे. म्हणून सायकलवर असणारा सायकलच्या हल्ल्यानंतर जेवढा घाबरत नाही तेवढा विमानात बसलेला विमानाच्या हल्ल्यानंतर घाबरतो. नाही, वस्तू आनंद भूमिका देईल का? आनंद भूमिका प्रदान करण्यासाठी तर गुरु कृपा पाहिजे. कारण बघा, आपल्या जीवनामध्ये आनंदाची भूमिका ही गुरु कृपेशिवाय स्थापन झाली आहे का कधी? पहिले बालक बनावं लागेल. ज्यावेळेला बालक बनू ना त्यावेळेला ती गुरु शक्ती आपल्या रोम रोम आपल्या हृदय अंतर मनामध्ये स्थापित होईल. बरोबर ना? लक्ष आहे ना? ऐकताय ना? जागे आहात ना? गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाहीये. गुरुकृपेला होण्याकरिता वेळ लागत नाही, कारण गुरूंना संतांना हळूहळू देणे आणि कमी देणे हे माहितीच नाही. ज्याच्याकडे काल काही नव्हतं आणि आज खूप काही आहे, समजा गुरुकृपा आहे, त्यावर गुरुकृपा आहे. काल काहीच नव्हतं आणि आज इतकं काही आहे. तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई छीन नहीं सकता. तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई छीन नहीं सकता, पर अगर गुरु की रहमत हो जाए तो वो भी मिल जाता है जो तेरा कभी हो नहीं सकता. जो भाग रहे हैं उनको जाके बता दो, जे पळता है ना कहीतरी त्यांना जाऊन सांगा काय की तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई छीन नहीं सकता, पर गुरु की रहमत हो जाए तो वो भी मिल जाता है जो तेरा कभी हो नहीं सकता. गुरु ज्ञान देत नहीं, ज्ञान देणे हे गुरुचं कार्य नाही, पण हे देखील सत्य आहे की गुरु शिवाय ज्ञान नाही. मग ज्ञान देणे गुरुचं कार्य नाही, पण ज्ञान गुरु शिवाय मिळणे हे देखील शक्य नाही. मग ज्ञान देत बसत नाही गुरुदेव, साधना शिकवल्या जाते, भजन शिकवल्या जातं, पण ज्ञान हे शिकवल्या जात नाही. योजनो दूर, योजनो दूर, कितीतरी किलोमीटर अंतरावर सूर्योदय होतो. योजनो दूर त्या अंतरिक्ष त्या आकाशामध्ये सूर्योदय होतो आणि इकडे कमळ उमलत. सूर्याने कधी उपदेश केलाय का कमळाला की आप तुझे निखरना है, तुम अभी बहर तुझे बहरना है, तुला आता निखरायचं आहे, तुझा सुगंध पसरवायचा आहे, तुला आता उमलायचं आहे, असा कधी उपदेश करत बसला का सूर्य? नाही. सूर्याचं येणं आणि कमळाचं उमलणं ह्या दोनही गोष्टी एक साथ होतात. बरोबर आहे की नाही? मान्य आहे की नाही? योजनो दूर सूर्योदय होतो, कमल मात्र इकडे उमलतं. अगदी त्याच प्रकारे आपले गुरुदेव 200 किलोमीटर दूर असो द्या अथवा शरीर रूपाने 1000 किलोमीटर दूर असो द्या, तिथे गुरुची गुरुदृष्टी गुरुकृपा झाली आणि या ठिकाणी आपल्या चित्तवृत्तीमध्ये ज्ञानाचं कमल उदय होतो, ज्ञानोदय होतो. बरोबर ना? जरुरी नाही शरीराने गुरु पुढे पाहिजे. योजनो 1000 किलोमीटर दूर जरी असेल गुरुदेव तरी देखील तिकडे गुरुकृपा होणे आणि इकडे भक्ताच्या चित्तवृत्तीमध्ये ज्ञान प्रगट होणे या दोनही क्रिया एक साथ घडतात. बरोबर ना? आणि हीच सत्य आहे, हेच सत्य आहे.
खरं तर गुरुकृपा व्हायला वेळ नाही लागत, वेळ लागतो बालक बनायला। गुरुदेव तुम्ही गुरुंजवळ गेल्यानंतर बघा, गुरुदेव दोन चार दिवस तर फक्त हे बघतात की मैं इसको कहां से तोडू। एका मूर्तिकारापुढे दगड आणून ठेवा, मूर्तिकार काय विचार करेल, मैं इसको कहां से तोडू, मी याला कुठून बनवायला सुरुवात करू, कुठून बनवायला सुरुवात करू, म्हणजे याच्यातलं मूर्तित्व साकारेल, याच्यामध्ये दैवत्व प्रगट होईल। एका मूर्तिकाराला विचारलं, वा महाराज इतकी सुंदर मूर्ती तुम्ही या दगडातून कशी साकारली, त्यावेळेला त्या मूर्तिकाराने उत्तर दिला की दगडामध्ये मूर्ती पहिलेच होती, मी फक्त अनावश्यक भाग काढून टाकला। दगडामध्ये मूर्ती पहिलेच होती, मी अनावश्यक भाग काढून टाकला। गुरुदेव हेच पाहतात, मैं इसके अहंकार को कैसे तोडू, कारण अहंकारच एक अशी दिवार आहे जी दिवार निर्माण झाल्यानंतर आपल्यामधलं ज्ञान प्रगट होऊ देत नाही। गुरुदेव तर हेच पाहतात की याच्यामध्ये नेमका अहंकाराचा कोणता प्रकार आहे। अहंकाराचे दोन प्रकार आहे, पहिला अहंकार मैं कुछ मी काहीतरी आहे, आणि दुसरा अहंकार माझ्याकडे काहीतरी आहे। काय मी काहीतरी आहे आणि दुसरं काय माझ्याकडे काहीतरी आहे, बरोबर ना, लक्ष आहे ना, मान्य आहे ना। रामचरित मानसाचा पहिला दिवस खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा, कारण आजच्याच दिवशी बालकांड प्रारंभ करतोय आपण रामचरित मानसातलं। आणि हे बालकांड प्रारंभ करत असताना गुरुची दृष्टी काय बघा ना, गुरुदेव तर हेच बघतात की याला मी कुठून तोडू, कुठून बनवू, म्हणजे याच्यातलं मला मूर्तित्व साकारता येईल। कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, वर घाली तुझ पाटा, वर घाली तुझ पाटा, आत आधाराचा हात, कुंभारा सारखा कुंभ है, घडी घडी काढे खोट। त्या कुंभाराला मडक बनवताना बघितलंय का, एका हाताने बाहेरून त्याला मारणं सुरू असत तर दुसऱ्या हाताने प्रेमाने आकार देणं सुरू असत, बरोबर ना। गाव गौरीच्या मस्तकी, कोणी मध्यपात्र होतो राव राजाच्या हस्तकी, एक
कुंभार त्या मातीच्या गोळ्याला चिलीमचा आकार देत असतो आणि बनामध्ये काहीतरी विचार येतो त्या चिलीमच्या आकाराला मोडून तो थंड पाणी साठवण्याची सुराई त्या मातीच्या गोळ्याला रूपांतरित करायला लागतो. अनायास ती माती संवाद साधते. काय करतोय ही माती? संवाद करते कुंभारा बरोबर. काय करतोय कुंभार? उत्तर देतो काही नाही. पहिले मनात विचार होता तुला चिलीम बनवावं, पण आता थंड पाणी साठवण्याची सुराई तुला बनवतोय. विचार बदलला. ती माती म्हणते, अरे तुझा तर फक्त विचार बदलला, माझं तर जीवन बदललं. तुझा तर विचार बदलला, माझं जीवन बदललं. कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ. 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 नीता आकार गुरुनी ज्याची त्याला लाभी वाट. घट पावती प्रतिष्ठा, घट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात. कुंभारा सरता गुरु नाही रे जगात. कुंभारा सरता गुरु नाही रे जगात. कुंभारा अपने श्री गुरुदेव महाराज की जय हो. घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात. कि घटांची प्रतिष्ठा होते, शिष्यांना ओळखलं जातं, पण मात्र गुरुदेव अज्ञात राहतात. यांचे सद्गुरु कोण आहे हे तोच व्यक्ती ओळखू शकतो, किंवा तोच व्यक्ती जिज्ञासा ठेवू शकतो ज्याची आनंद भूमिका स्थित झाली आहे, ज्याची भूमिका पक्की झाली आहे. भूमिका मजबूत होणे खूप गरजेचे आहे. आणि रामचरित मानस कथा आपल्या भूमिकेला तयार करते, लक्ष आहे ना? तुम्ही जर का मला विचाराल की 7 दिवसाची रामकथा ऐकल्यानंतर आमचं जीवन बदलेल का, तर मी तुम्हाला वास्तविक प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते. तुम्ही जर का मला विचाराल की 7 दिवसाची ही कथा ऐकल्यानंतर आमचं जीवन बदलेल का, तर माझं उत्तर असेल, मला नाही माहित. नाही, मला नाही माहित. 7 दिवसाची ही कथा ऐकल्यानंतर जीवन बदलेल की नाही हे तर मला सांगता येणार नाही, पण एवढं मात्र नक्की असेल, जीवनाला बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदललेला असेल. एकदा एका राजाला आजार झाला. राजा वैद्यांकडे गेले आणि वैद्यांना म्हणताय, महाराज मला माझा आजार बरा करायचा आहे. तर वैद्य म्हणतात, राजा साहेब तुमचा आजार बरा करायला तुम्हाला सगळीकडे लाल लाल बघावं लागेल, सगळ्या वस्तू लाल बघाव्या लागतील, सगळ्या वस्तू लाल लाल व्हाव्या लागेल, त्यावेळेला कुठे तुमचा आजार बरा होईल. राजाने विचार केला आणि याला त्याला लाल रंग द्यायला सुरुवात केला. राजाला तिथे राजा आहे कशाची कमतरता, प्रजेला लाल रंग, राज्याला लाल रंग, 24 तास राणी बरोबर राहतो म्हणून राणीला आहे. सगळ्यांना रंग लाल रंग दिला. वैद्यबुवा विचारताय, महाराज तुमचा आजार बरा झाला पण लाल पाहायला केलं काय? म्हणे काही नाही, ज्याला त्याला लाल रंग दिला. वैद्य म्हणतात, अरे भल्या माणसा, याला त्याला लाल रंग देत बसण्याऐवजी लाल रंगाचा चष्मा घातला असता तर सगळं लाल दिसलं असतं की. ही स्थिती, परिस्थिती बदलवण्याचा वारंवार आपण प्रयास करत राहतो, परिस्थिती बदलत नाही. मनस्थिती बदलवा, परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. हात वर करा जरा उजवा, आपल्या उजवीकडे न्या. जे उजव्या बाजूला बसले त्यांच्या पाठीवर मला आवाज येईपर्यंत शाबासकी द्या, मला आवाज येईपर्यंत. हा आता डावा हात वरती करा. हा बदला घेण्याची वेळ आली आहे. जो उजवीकडून होता तो आता डावीकडून आलाय. डावीकडे जे बसले त्यांच्या पाठीवरती ठेवा.
आणि जे बसले त्यांच्या पाठीवर मला आवाज येईपर्यंत शाबासकी द्या, शाबाश. मी पाहत होते काही लोक म्हणत होते बाहेर भेट. काही लोकांना हा त्रास होत होता आणि काही लोक विचार करत होते आताच किती मोठी कलश यात्रा संपन्न करून आलोय, बरं झालं पाठ दुखत होती, बसल्या बसल्या पाठ दाबून मिळाले. कोणी त्रास समजलं, कोणी फ्री मसाज. असंच आहे जीवनातली परिस्थिती, जीवनातल्या घटना, त्या घटनांना कोणत्या दृष्टीने बघतोय. डोळ्यांकडून शिकाणं आहे तर ब्लॅक अँड व्हाईट, पण कलरफुल जग पाहायला शिकवतात. बरोबर आहे की चुकीचं आहे? रामचरित मानस कथा वर्तमान जीवन आपल्या दृष्टीला परिपक्व करते, भूमिकेची तयारी करते. कारण हे अत्यंत सत्य आहे की गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही, वेळ लागतो ते बालक बनायला, बालक बनण्याकरिता, सहज होण्याकरिता. आणि त्यातल्या त्यात कलियुगामध्ये सहज होणे फार दुर्लभ झालंय. बालक प्रवृत्ती, बालक बनणे फार दुर्लभ झालंय, सहज होणे फार दुर्लभ झालंय. लोक तप करून घेतील, खूप तप करतात. किती तप करतात विचार करा. गंगोत्रीवरून गंगा घेतात आणि केदारनाथवर जाऊन चढवतात. बद्रीनाथाचं दर्शन घेऊन व्यंकटेश्वराच्या दर्शनाला इकडे तिरुमल्लाला येतात. म्हणजे काय? लोक तप खूप, आणि तप करायला पण पाहिजे. अनवाण्या पायनी किती दूर दूर चालत जातात. तप करायला पण पाहिजे, कारण या शरीरामध्ये जो तमस आहे तो तमस दूर करायला तप करायला पाहिजे. परंतु तप करणे पर्याप्त नाहीये. केवळ तप करणे पर्याप्त नाहीये. कलियुगामधली सगळ्यात मोठी साधना, या वेळेला या स्थितीला जर का सगळ्यात मोठी साधना आणि सगळ्यात मोठी सिद्धी जर का काही असेल तर ती ही आहे सहज होणे. आपण सहज असण्याची भूमिका स्थापन होणे. बरोबर आहे की नाही? कितना आश्चर्य है, जो नहीं है वो दिखाने का प्रयास करते हैं और जो है वो छिपाने का प्रयास करते फिरते हैं. मी खरं सांगू, रामचरित मानसाचे खूप सुंदर कांड आहे. बालकांड आहे, मग अयोध्या कांड आहे, किष्किंधा कांड आहे, लंका कांड आहे, उत्तरकांड. म्हणजे थोडक्यात काय, रामचरित मानस खूप सुंदर वर्णन करतं. पण हे मात्र सत्य आहे, सत्य आहे की आपण 13 मेच्या 13 तारखेपर्यंत उत्तरकांड पूर्ण करणार याच्यात काही शंका नाही. पण जीवनामध्ये, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण पहिले बालकांड सिद्ध करावा लागेल. 13 मे पर्यंत तर उत्तरकांड पर्यंत पोहोचू, पण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये पहिले बालकांड साध्य करावं लागेल. पहिले बालक बनावं लागेल, मग साधक बनू. कारण पहिलं कांड आहे बालकांड आणि दुसरं आहे अयोध्या कांड. योद्धा बनायचं असेल तर पहिले बालक बनावं लागेल, पहिले बालक बनावं लागेल. आपल्या जीवनामधला पहिलं कांड साध्य करावं लागेल. हे तर जाऊ द्या, कथेच्या माध्यमातून उत्तरकांड पर्यंत पोहोचणे हा प्रवास पूर्ण करणे हे स्वाभाविक आहे. पण आपल्या जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये गुरु आपल्याला यात्री बनवतात आणि ती यात्रा असते साधकापासून तर योद्धापर्यंतची. म्हणजे बालकांडपासून तर अयोध्या कांडपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण जर का काही असेल तर ते आहे बालक बनणे. बालक बनणे म्हणजे बचपना करणे असं नाही होत. याचा अर्थ काय समजणे गरजेचं आहे. ज्याच्या शरीरा, ज्याच्या मनामध्ये एखाद्या विषयी कपट असेल ना, ज्याच्या मनामध्ये एखाद्या विषयी तिरस्कार असेल, त्याच्या शरीराकडून लोक कल्याणाचं काम होत नाही. ज्याच्या मनामध्ये एका व्यक्तीविषयी काय, ज्याच्या मना, लक्षपूर्वक ऐकू तर मजा येईल, खूप मजा येईल. ज्याच्या मनामध्ये एका व्यक्ती विषयी जरी कपट असेल तरी भगवान त्याला लोक कल्याणाच्या, परोपकाराच्या, सेवेच्या कार्याकरता नियुक्त करू शकत नाही, कारण मनामध्ये कपट आहे. भगवंताचं स्पष्ट वचन आहे. भगवान स्पष्टपणे सांगतात, मोही कपट छल छिद्र न भावा,
मन जन सो मोहि पावा नीर मन मन जन सो मोहि पावा मोहि कपट छल छिद्र न बावा निर्मल मन जन सो मोहि पावा जरा मला बघू द्या किती लोकांचं लक्ष आहे. दोन्ही हात पुढे करा आणि माझ्या सोबत टाळी वाजवा. हा माझी टाळी न वाजता तुमची टाळी वाजली तर मन कुठेतरी जाऊन फिरून आलं, बरोबर ना? कारण या मनाचा स्वभाव आहे चंचला. या मान हे मन कितीतरी फिरत राहत. दोन्ही हात पुढे, माझ्या सोबत टाळी वाजवा. हा माझ्या सोबत 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 सोबत. निर्मल मन जन सो मोहि पावा. जब व्यक्तीच्या मनामध्ये एका व्यक्ती विषयी जरी कपट असेल तरी त्याला लोक कल्याणाच्या कार्यासाठी नियुक्त केल्या जात नाही. त्याला लोक कल्याणाचं कार्य होऊ शकत नाही. याच हा छोटे मोठे काम करून घेईल, छोटे मोठे काम होतील, जप होईल, तप होईल, पूजा पाठ होईल, यात्रा होईल, पण मात्र लोक कल्याणाचं काम त्याद्वारे होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी अरुची असणे स्वाभाविक आहे. कोणाची सवय आवडत नाही, ठीक आहे, स्वाभाविक आहे. कोणाचा स्वीकार आपल्याला, कोणी स्वाभाविक नाही, कोणाच्या सवयी आपल्याला आवडत नाही, कोणाच्या क्रिया आपल्याला आवडत नाही, इथपर्यंत ठीक आहे. एखाद्याच्या क्रिया आणि स्वभावापर्यंत अरुची असणं हे स्वाभाविक आहे, परंतु मनापासून त्याचा द्वेष करणं हे घातक आहे. वो नाही तो हम नाही और वो है तो हम नाही, असातला जो भाव आहे हा घातक आहे. मोही कपट छल छिद्र ना भावा. कपट म्हणजे काय? मनामध्ये असलेला तो भाव वास्तविक बघायचं झालं तर आत्म्याचा प्रकाश हा नेहमी बुद्धीपर्यंत पोहोचतोय. आत्म्याचा प्रकाश हा बुद्धीपर्यंत पोहोच. तुम्ही चांगलं काम केलं,
तुम्ही चांगलं काम केलं ही तुमची सफलता नाहीये, चांगलं काम करण्याचा निर्णय बुद्धीने घेतला हीच सफलता आहे. काय चांगलं काम करण्याचा निर्णय आपल्या बुद्धीने घेतला आणि चांगलं कार्य करण्यासाठी तीच बुद्धी प्रेरित करते जी बुद्धी प्रकाशित आहे. अंधकारामध्ये असलेली बुद्धी आपल्याला कधी चांगलं काम करू देत नाही. बरोबर आहे की चुकीचं आहे? किती लोकांचं लक्ष नाही? हात वर करा. शाबास. गंगा सरळ पण वाहते आणि उलटी पण वाहू शकते. हा जागते रहो. चांगलं काम करण्याची बुद्धी आपल्याला देते आहे ही सफलता आहे. कारण वाईटातलं वाईट काम बुद्धी करून घेते आणि चांगल्यातलं चांगलं काम देखील बुद्धी करून घेते. चांगलं काम निर्णय करण्याचा बुद्धी त्याच वेळेला करू शकते ज्या वेळेला ती बुद्धी प्रकाशित असेल आणि आपल्या आत्म्याचा प्रकाश आपल्या बुद्धीपर्यंत पोहोचतोय. पण गडबड काय झाली माहिती आहे? गडबड हा जो कपट आहे या कपटामुळे आत्म्या आणि बुद्धीच्या मध्ये एक पडदा उभा केला आहे आणि ज्या पडद्यामुळे आत्म्याचा प्रकाश बुद्धीपर्यंत पोहोचत नाहीये. खरं तर आजची वस्तुस्थिती ही आहे की भरपूर शिकलेले मंडळी जेवढं अज्ञान पसरवत आहे ना तेवढे अशिक्षित प्रमाणामध्ये बघितलं झालं तर अज्ञान पसरवण्याचं कार्य जितक्या मोठ्या प्रमाणावरती सुशिक्षित करताय ना तेवढं तर अशिक्षितांकडून नाही होत, अशिक्षितांकडनं नाही होत. आणि याचं कारण काय आहे माहितीये? याचं कारण फक्त आणि फक्त एकच आहे, कारण आपल्या अध्ययनाचा आपल्या अभ्यासाचा उपयोग आपण प्रकाशित बुद्धी करण्यासाठी केला नाही. गावाकडचे लोक बघा खूप सुशिक्षित असतील असं काही नाही, भरपूर शिकलेले असतील असं काही नाही, पण त्यांच्याकडे लोक समज राहत. त्यांनी आशीर्वाद दिला, एखाद्याला त्यांचे आशीर्वाद भेटले, त्याचं कार्य पूर्ण होत, वाकसिद्धी त्यांच्याकडे असते. गावाकडचे देहाती लोक बघा साधारणतः वाकसिद्धी त्यांच्याकडे असते, कारण मनामध्ये कपट नाहीये. कपटाचा पडदा नसल्यामुळे आत्म्याचा प्रकाश बुद्धीपर्यंत सहज पोहोचतो. आपण खूप तप करून घेतो पण निष्कपट होण्याकरता काहीच करत नाही. आपण भरपूर साधना करतो पण निष्कपट होण्याकरिता काहीच करत नाही. निष्कपट होण्याकरिता केलेली ही साधना. आणि छल म्हणजे काय? छल म्हणजे एखादा वाईट करतो, एखाद्याचं वाईट केल्यानंतर ते कोणाला कळलं नाही याच्यावर गर्व करतो. देखो मैंने इतनी बड़ी गलती करली और वो छुपाने में मैं समर्थ रहा, म्हणजे स्वतःच्याच चुकीला लपवण्यामध्ये सक्षम झाल्यानंतर त्या चुकीवर गर्व करणे हा छल आहे. छल म्हणजे मनातली विचारांमध्ये असलेली एक अशी विचित्र प्रवृत्ती. छल आणि कपट याला छिद्र सांगितलंय. म्हणजे काय? पुण्याचा प्रवाह घडा आहे, त्या घडाला लोक 24 तास भरत राहतात, पण घडा जर का त्याला छिद्र असेल ना तर 24 तास जरी भरत राहिलं तरी हे थेंब 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 करून सगळं निघून जात आहे, त्याचा प्रवाह निघून जात आहे. म्हणून लोक दिवसभर राम जपतात, राम 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 जपत राहतात, पण प्रभाव काहीच होत नाही. त्याचा प्रभाव काही न होण्याचं कारण नाम नाही आहे, त्याचा प्रभाव काही न होण्याचं कारण ते छिद्र आहे. ते छिद्र आपण बंद केलं नाही, ते छिद्र आपण पहिले मिटवलं नाही. छल आणि कपटाचं छिद्र, छल आणि कपट यालाच छिद्र सांगितलंय रामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी. आणि हे असं विचित्र छिद्र आहे की ज्या छिद्रामुळे हा घडा 24 तास भरतोय राम 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 राम. लोक उठताना बसताना झोपताना जागताना जेवताना चालताना फिरताना यात्रा करताना राम जपतात, पण तो निजानंद मिळत नाही, तो परमानंद मिळत नाही. त्याचं कारण, त्याचं कारण हे छिद्र थांबवलं नाही ना म्हणून. आणि बघा बरेच असे महापुरुष आहे जे महापुरुषांना दिवसभर राम जपायची गरज नाहीये,
बस एकदा घडा भरला 24 तास तो थंड पाणी देण्याचं काम करतो, उपयोगी येतो. म्हणजे एकदा फक्त हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, बस एकदा राम म्हणू द्या आणि असा निजानंद मिळतो, असा निजानंद मिळतो की त्या निजानंदाला कुठे बाधा पण येत नाही आणि तो निजानंद दिवसभर ऊर्जा रूपाने कार्यान्वित राहतो. कारण कारण ते छिद्र नसल्यामुळे तो प्रवाह निघून जात नाहीये. लोक दिवसभर मडक भरत राहिले ना तरी प्रवाह थांबवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. पण बरेच महापुरुष आहे, दिवसभर तर राम जपायची पण गरज नाही, बस एकदा राम हृदयाने राम म्हणतात, एकदा राम नामाचा उच्चार करतात तर वर्षोनवर्ष युगानयुग निजानंद तो पुरून राहतो. बरोबर ना? बस ते छिद्र थांबवण्याचं कार्य करावं लागेल. भगवान स्पष्टपणे सांगतात, मोही कपट छल छिद्र न भावा, निर्मल मन जन सो मोही पावा. बरोबर आहे ना? आणि ज्या वेळेला या छल आणि कपटापासून आपण रहित होऊ ना, त्यावेळेला ती बालकाची स्थिती होईल. त्या बालकाची स्थिती झाल्यानंतरच आपलं बालकांड साध्य होईल. हे बालकांड साध्य करण्यासाठी ही साधना आहे, ही उपासना आहे. कलियुगामध्ये तर स्वतःला सहज ठेवणं ही सगळ्यात मोठी सिद्धी आहे. आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञान व वैराग्य ही प्राप्त होणे निश्चितच पुस्तकांचा परिणाम नाही आहे, पुस्तकांचा परिणाम नाही आहे, हा गुरुकृपेचा परिणाम आहे. आणि हीच भूमिका साध्य करण्यासाठी तुलसीदासजी महाराज आपल्याला सतत प्रेरित करतात. आणि म्हणून पहिल्या श्लोकाद्वारे वर्णन केलं, वर्णानाम अर्थ संगानाम रसानाम छंदसामपी मंगलानाम च कर्तारो बंदी वाणी विनायको. किती सुंदर बघा, रामचरित मानसाची सुरुवात कुठून होते? वर्णानाम अर्थ संगानाम रसानाम छंदसामपी, वर्ण या शब्दापासून. आणि शेवट कुठे होतो? संसार पतंग घोर किरणे दह्यंती नो मानवा, दह्यंती नो मानवा. रामायणाची सुरुवात वर्णापासून आहे आणि शेवट मानवामध्ये रामांनी हेच केलं. काय केलं श्रीरामांनी? भिन्न भिन्न वर्णाच्या लोकांना एकत्रित केलं आणि रामराज्य प्रसन्नता प्रपन्नता स्थापित केली. मती अधमातली स्वतःला अधम म्हणून घेणारी शबरी असो अथवा सुग्रीव विभीषण असो, सर्व प्रकारच्या वर्णातल्या लोकांना एकत्रित केलं आणि एकत्रित करून मानव हे साध्य केलं. प्रत्येक मानव जाती करता जसं रामचरित मानस या ग्रंथाने सगळ्या वर्णांना एकत्रित केलं ना, तसं रामाने प्रत्येकाला एकत्रित केलं. आणि म्हणून खरं सांगू, रामचरित मानस कथा ही मानवाची एक अशा मानवाची, कारण स्वाभाविक आहे मनुष्य रूपाने आले कृष्ण असो अथवा राम असो, जे मनुष्य रूपाने आले छोटी बुद्धी छोटे हात, पण छोट्या हाताकडून मोठे मोठे कार्य होत असतात. शेवटी बदल आणण्याचं कार्य कोणी केलंय या जगामध्ये? आतापर्यंत बघा, बदल आणण्याचं कार्य कोणी केलं? मानवांनीच केलंय, मनुष्यांनीच केलं आहे. रावणाचं तर स्पष्टपणे मत होतं की माझा मृत्यू जर का मला पाहिजे असेल, मला मृत्यू जर का येणारच असेल, तर अशा मानवाच्या हातून माझा मृत्यू मला पाहिजे, जो मानव या धरतीवरती अवतरित होऊन त्यांनी सत्य संकल्पना स्थापन केलेली असावी, प्रसन्नता प्रपन्नता स्थापन केलेली असावी, अशा एका मनुष्याकडून मला मृत्यू पाहिजे. रामराज्य स्थापित करण्यासाठी प्रसन्नता स्थापित करण्यासाठी मनुष्यांनीच आतापर्यंत कार्य केलं. ज्याची सीमित बुद्धी ज्याचे सीमित कार्य, असीम असे कार्य त्यांच्याद्वारे सिद्ध झालेले आहे. बरोबर आहे ना? लक्ष आहे ना की या देवी सर्व भूतेषु निद्रारूपेण संस्थिता. मला माहिती आहे कथेच्या सुरुवातीच्या 4-5 दिवस वारंवार विचारावं लागतं, लक्ष आहे ना, ऐकताय ना?
पण नंतर नंतर विचारायची गरज पडत नाही, कारण मग मात्र कथा मनाला अशी आकृष्ट करते, मग कथा सुटत नाही, मग कथा सोडत नाही, आनंद येतोय ना। कोण म्हणतं की रामकथा नीरस आहे? बिलकुल नाही, रामकथा सारखी रसमय कथाच नाही या जगामध्ये। एकदा कृष्ण भक्त आणि राम भक्तांमध्ये भांडण लागलं। कृष्ण भक्त म्हणतात आमचे प्रभू खूप सुंदर आहे, आमचे देव खूप सुंदर आहे। कृष्णाला बघून स्वर्गातल्या देविया मोहित झाल्या, 16108 राण्या मोहित झाल्या, गोपिका मोहित झाल्या। मग विचार करा कृष्ण किती सुंदर असतील। राम भक्त म्हणताय की हे तर स्वाभाविक आहे, एका सुंदर पुरुषाला बघून एका स्त्रीने मोहित होणं हे स्वाभाविक आहे, पण आमचे राम इतके सुंदर आहे की रामांना बघून खरदूषण मोहित झाले, विभीषण मोहित झाले, रामांना बघून जटायू मोहित झाले। एका सुंदर पुरुषाला बघून दुसरा पुरुष जर का मोहित होत असेल तर विचार करा श्रीराम किती सुंदर असतील। हे रामकथा अधी अद्भुत आहे, हे रामकथा अशी अद्भुत आहे ना की जीवाला एका वेगळ्या भूमिकेमध्ये घेऊन जाते, एका वेगळ्या स्थितीला प्रवास यात्री बनवते आपल्याला, एका प्रवासाची, एका सुंदर स्थितीची, लक्ष आहे ना। हां, रामकथा वर्तमान जीवन, म्हणून तर म्हटले सर्व प्रकारच्या वर्णातील मानवांना एकत्र केल्या। वास्तविक पाहता मानव याचा अर्थ काय आहे? मानव म्हणजे तो जो मनन करतो, तो मानव, मनन करणारा मानव, मनन करणारा मानव आहे हे मात्र सत्य आहे। पण आजकालची मुलं प्रश्न पण करतील, तुम्ही रामकथा गाता मग आम्हाला उत्तर द्या, हनुमान आणि जामू सुग्रीव हे तर वानर होते, मग ते वानर असून कशी काय बोलायचे? मग रामाच्या चरणधुळीमुळे एका अहिल्येचा उद्धार कसा झाला? मी एक गोष्ट सांगू आपल्याला, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वाल्मिकी रामायणाने स्पष्ट केलंय, म्हणून आपण रामचरितमानस कथेचा जो बेस आहे तो रामचरितमानस कथेचा एक सुंदर पाया वाल्मिकी रामायणाद्वारे आपण पूर्ण करणार आहोत। तुम्हाला पण माहिती पाहिजे ना, तुमच्या मुलांनी उद्या चालून जर का तुम्हाला विचारलं तर सांगा रामांनी एवढं मोठं सेतू बंधन केलं, पण इतकं मोठं सेतू बंधन करत असताना अशी कोणती इंजिनियर त्यांच्या सोबत होती की इतक्या मोठ्या समुद्रावरती सेतू निर्माण करावा? मग तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे ना, याचं उत्तर देता आलं पाहिजे ना, याकरिता ही रामचरित मानस कथा आहे। आणि विश्वास ठेवा, जिसने जाना हो गया दीवाना, जो बस एक बार राम को जाने और राम की कथा सुने वो उसके नाम का दीवाना हो ही जाता है, हो ही जाता है। कौन कहता है राम नजर नहीं आता, कौन कहता है खुदा नजर नहीं आता, उन्हें भेजो इस सत्संग में वे कहेंगे खुदा के सिवा तो कुछ नजर ही नहीं आता, राम के सिवा तो कुछ नजर ही नहीं आता। म्हणून वर्णानाम अर्थ संगानाम रसानाम छंदसामपी मंगलानाम च कर्तारो वंदे वाणी विनायको, मंगल करणाऱ्याला प्रणाम। मी मंगल करू शकतो? एक सीमित बुद्धी मंगल करू शकते? सर्वांचं मंगल हो, कथा आयोजन करणाऱ्यांचं मंगल हो, कथा ऐकणाऱ्याचं मंगल हो, कथा करणाऱ्याचं मंगल हो, कथा श्रवण करणाऱ्याचं मंगल हो, कथा ऐकणाऱ्याचंही मंगल हो, कथा न ऐकणाऱ्याचंही मंगल हो, नाही इथे आलेल्याचे मंगल हो आणि इथपर्यंत मंडपापर्यंत जे आले पण मध्येच फोन वाजला आणि इथून ज्यांना वापस जावं लागलं अशा प्रत्येकाचं मंगल हो, प्रत्येका। पण मंगल करणारा मी कोणी आहे का? तुलसीदासजी महाराज म्हणताय मी कोणी नाहीये मंगल करणारा। मग मंगला नामच करतारो कोण आहे ते? वंदे वाणी विनायको, वंदे वाणी विनायको। वाणी म्हणजे सरस्वती आणि विनायक म्हणजे गणपती, विनायक गणपती पण म्हणू शकले असते, विनायक का म्हटलं? कारण विनम्रतेशिवाय वाणीला सिद्धता येत नाही, म्हणून वंदे वाणी विनायको। आता गंमत तर ही आहे की शब्द आहे पण ज्ञान नाही, आणि ज्ञान आहे पण शब्द नाही। ज्ञान भरपूर आहे पण शब्द जर का नसतील तर समोरच्याच्या हृदयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही। आपण समोरच्याच्या हृदयापर्यंत कसं पोहोचतो?
कम्युनिकेशन द्वारे काहीतरी वार्तालाप द्वारे काहीतरी बोलल्यानंतर पण मात्र शब्द नाहीये, ज्ञान भरपूर आहे, मग कसं काय पोहोचणार समोरच्याच्या हृदयापर्यंत? असंच झालं. रामकृष्ण परमहंसांकडे ज्ञान आहे पण शब्द नाही, स्वामी विवेकानंदांकडे शब्द आहे. मग काय, रामकृष्ण परमहंसांचं ज्ञान आणि स्वामी विवेकानंदांचे शब्द हे दोनही एकत्र आले आणि या जगतामध्ये क्रांतीचा सूर्य झाला, जगतामध्ये क्रांती आणली. म्हणून वंदे वाणी विनायक, त्या वंदे वाणी विनायकाला प्रणाम. पुढे वर्णन करत आहे, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. हे समजून घेणं महत्वाचं आहे. भवानीला पार्वतीला श्रद्धा सांगितलं आणि शिवांना विश्वास सांगितलं. आपण रामायणाच्या पहिल्या 7 श्लोकाचं दर्शन करत आहोत. एक ज्ञानी व्यक्ती जो आहे ना, तो पहिले श्रद्धा आणि विश्वास यांचं मिलन लावून देतो. म्हणून तुलसीदासांनी श्रद्धा आणि विश्वास यांचा विवाह पहिले केला. का उद्याच्या 17 आपण पार्वती माता आणि भगवान शिवशंकरांच्या विवाहाविषयी ऐकणार आहोत, विवाहाविषयी स्मरण करणार आहोत. लक्ष आहे ना, विश्वास हा वचनाविषयी असतो आणि श्रद्धा ही साधना पूजा पाठ इत्यादी यांविषयी असते श्रद्धा. आणि गुरूंच्या वचनांवरती असतो तो म्हणजे विश्वास. गुरूंच्या वचनांवर विश्वास न करण्याकरता कुठलंच कारण नाही आणि लोकांच्या वचनावर विश्वास करायला कारण कुठलं नाही. गुरूंच्या वचनांवर न विश्वास करण्याकरिता कुठलं कारण नाहीये आणि लोकांच्या वचनावर विश्वास करायला कुठलं कारण नाहीये. त्यामुळे वचनांवर विश्वास, गुरु वचन विश्वास, श्रद्धा विश्वास रूपिणो. भगवद्गीता तर सांगते श्रद्धेशिवाय काहीच करू नये, श्रद्धेशिवाय जप तप यज्ञ आदी पूर्ण होत नाही. मग याचा अर्थ आहे का की श्रद्धा नाहीये तर काही करायचं नाही? श्रद्धेशिवाय पूर्ण होत नाही, बरोबर आहे, पण श्रद्धा नाही म्हणून करायचं नाही का? नाही, श्रद्धा मिळण्यासाठी करायचं. मला श्रद्धेची अनुभूती व्हावी याकरिता मी आपल्याला प्रणाम करत आहे. वंदे बोधमयम नित्यम गुरु शंकर रूपिणम, यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. तसं बघायचं झालं तर वंदनेमध्ये ज्या 9 वंदना केल्या त्या 9 वंदनांपैकी 5 वंदना गुरु रूपाची आहे आणि 3 श्लोकाद्वारे केलेली वंदना गुरुमध्ये. रामचरित मानस ही गुरूंची गाथा आहे. रामचरित मानसाच्या रूपाने आपण गुरु महिमा गाणार आहोत. गुरु महिमा गाण्यासाठी मिळालेला हा सुंदर अवसर आहे. तुम्ही आम्ही सर्व भक्तांना साधकांना गुरु महिमा उच्चारण्याकरता मिळालेली ही सुंदर संधी आहे, याला गमवू नका. मग तुम्ही म्हणाल जर का गुरु रामकथेचा प्रत्येक मोड गुरु स्वरूपाचा आहे तर 3 श्लोकामध्ये का आहे गुरुवंदना? त्याचं कारण आहे, बघा तुम्ही देवा ज्यावेळेला अभिषेक कराल, मुख्य देव ज्या मुख्य देवाचा अभिषेक करताय त्याला उजवीकडून किंवा डावीकडून बसलं नाही, त्याला नेहमी मध्ये बसवलं जातं. जसं रामाचा अभिषेक करायचा असेल तर रामाला मध्ये बसवलं जातं, बरोबर ना? शिवांचा अभिषेक करायचा असेल तर रुद्र मध्ये असतात, इकडे इकडे अन्य देव, इकडे अन्य देव, डावीकडे उजवीकडे अन्य देव, आणि जे महत्वपूर्ण प्राधान्य देव आहे त्याला मध्ये ठेवलं जातं. आणि तुलसीदासांनी गुरूंना मध्ये ठेवून हे सिद्ध केलं की गुरु रूपामध्ये असलेली ही वंदना गुरु महिमा गाण्यासाठी आहे. म्हणून सीताराम गुण ग्राम पुण्य विहारिणो, वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वरो कपीश्वरो. सीताराम गुण ग्राम पुण्य विहारिणो, वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वरो कपीश्वरो. एकत्र दोघांची वंदना केली. कवीश्वर कोण आहे? या जगतामधले सगळ्यात महत्वपूर्ण रामायणांना ज्यांनी प्रस्तुत केलं ते आहे वेद महर्षी वाल्मिकीजी महाराज. आणि दुसरं कपीश्वर, पूर्ण रामायणाचं दर्शन कराल तर हनुमानजी महाराज राजा झाले हे कुठेच दिसणार नाही, पण कपीश्वर म्हणून राजा का म्हटलंय हनुमानांना? कारण ते राजा कुठे झालं नाही. किष्किंधामध्ये पण पहा,
किष्किंधा कांड मध्ये लक्षातील सुग्रीव राजा झाले, पण कोणाच्या कृपेने झाले? हनुमानजी महाराजांच्या कृपेने झाले. तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, राम मिलाय राजपत दीन्हा. म्हणतो ना आपण हनुमान चालीसा द्वारे, तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, राम मिलाय राजपद दीना. उद्भव स्थिति संहार कारिणीम क्लेश हारिणीम सर्वश्रेयस्करीम सीता, नतो हम राम वल्लभाम यस्मान वर्षित विश्वमखिलं ब्रह्मादि देवसुरा, यत्सत्वामृतमैष भाति सकलं रज्जो यथार्हे भ्रम, यत्पादव पल्लवमे कहि भवां बोधिस्ति श्यामवता. वन्देहं तमशेष कारण परं रामाख्यमीशं हरि, नाना पुराण निगमागम समस्त यद रामायणे निगदितं क्वचिद्यनोऽपि, स्वान्थ सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषान्निबदि मञ्जुलमानतो. तुलसीदासांनी वयाच्या 72व्या वर्षी रामायण लिहिलं. लक्ष आहे ना, वयाच्या 72व्या वर्षी रामचरित मानसाची रचना झाली. 72व्या वर्षी लोक रचना करत नाही, 72व्या वर्षी निर्माण करत नाही, 72व्या वर्षी सुरुवात करत नाही. जर का दुकानावरती बसणारा व्यक्ती असेल 72 वर्ष झाले, तर तो म्हणतो आता मला जरा आराम करू द्या, विश्राम घेऊ द्या. एखादा व्यक्ती काम करत असेल तर 72व्या वर्षी काय म्हणेल, बस आता मला काही करायचं नाही, बस निवृत्त व्हायचं आहे. तात्पर्य 72व्या वर्षी कोणी सुरुवात करत नाही. तुलसीदासांनी 72व्या वर्षी रचना केली रामायणाची, मग तोपर्यंत काय केलं, तोपर्यंत काय केलं? स्वतः तुलसीदास सांगते, नाना पुराण निगमागम सम, भरपूर वेद वाचले, शास्त्र वाचले, पण कोणा, गुरुनी दिलेल्या दृष्टीने वाचले. लक्ष आहे ना, गुरुने दिलेल्या दृष्टीने वेगवेगळे वेद वाचले, नाना पुराण वाचले, आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की या जगतामध्ये सर्व श्रेयस्कर एक मंत्र आहे, तो आहे राम. गुरुने दिलेल्या दृष्टीने ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला मला राम मिळाले. 72व्या वर्षापर्यंत शोधत राहिलो, मला राम कुठे दिसताय का, मला राम कुठे मिळताय का. खोजी जब तक खुद खो नहीं जाता तब तक उसे खुदा नहीं मिलता. खोजी को पहले खो जाना पड़ता है, फिर खुदा मिलता है. म्हणून संपूर्ण 72व्या वर्षापर्यंत काय केलं असेल तर राम याच्यात त्याच्यात पहिले. आणि मग जाणलं, काय जाणलं, राम नाम मे सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी. अब ना कर ए पर्दा नशी दर पर्दा मैंने तुझे देख लिया, अब ना कर ए पर्दा नशी दर पर्दा मैंने तुझे देख लिया. लोग तुझे ढूंढेंगे यहाँ वहाँ, मैंने तो यही तुझे देख लिया. तू नजरबाजों से छिप ना सका, तू नजरबाजों से छिप ना सका, तू जहाँ जाके छिपा हमने तो वही तुझे देख लिया, हमने तो यही तुझे देख लिया. आणि म्हणून राम शोधायला गेलो आणि त्यावेळेला लक्षात आलं की अरे राम तर सर्व व्यापी आहे, परंतु मंथुनी नवनीता तैसे घी अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आणि मग पुढे रचना केली ती कशासाठी, स्वांथ सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. रामायणाची निर्मिती लोकांच्या सुखासाठी नाही आहे, स्वसुखासाठी आहे. आणि जो स्वसुखी झाला त्याच्या सान्निध्यात जो कोणी येऊन बसेल तो पण आनंदी होऊन जातो, तो पण प्रसन्न होऊन जातो. याकरिता ही कथा आहे. निर्गुण निर्विकार परब्रह्म सगुण साकार रूपामध्ये आणण्याची ही कथा आहे. आज एकादशीचा दिवस आहे, दोन्ही हात वरती करत टाळी वाजवत एकादशी या पावन मुहूर्तावर अत्यंत अद्भुत अशा पांडुरंग अष्टकमाचा उच्चार करो. काय सांगता येतं, उच्चार तुम्ही पांडुरंग अष्टकमाचा करा, पांडुरंगाचा जे जेकार इथे करा. समोरून पांडुरंग चालत यायला वेळ लागणार नाही जर का हृदय पूर्ण भजन कराल तर. महायोग पीठे तटी भीम रथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे हा. दोन्ही हात वरती करत टाळी वाजवत पूर्ण
हृदयाने भजे महायोग पीठे तटी एकादशी म्हणजे काय? पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्म इंद्रिय आणि एक मन विशुद्ध करण्यासाठी केलेलं व्रत म्हणजे एकादशी। शेवटी व्रत याचा अर्थ काय आहे? जो आपल्या चित्त वृत्तींना वळवतो, जो आपल्या चित्त वृत्तींना समजतो आणि विशुद्ध करण्यासाठी कार्यरत होतो त्याला व्रत म्हणतात। आपल्या चित्तवृत्तींना विशुद्ध करण्याकरता केलेलं एक अनुष्ठान म्हणजे व्रत आहे। म्हणून आजच्या या एकादशी व्रताच्या पुण्यप्रभावाने होऊ शकता हात वरती करून टाळी वाजवाल तर पांडुरंग स्वतः प्रत्यक्ष प्रगट होतील। महायोग के अधिष्ठान भीमा के तट पर भक्त पुंडलिक पर अपनी कृपा का विस्तार करती हेतु युगो युगो से तिष्ट आनंद कंद पांडुरंग पर ब्रह्म को हम बचते हैं। तड़ित पायस सं नील मेघाव वासं रमा मंदिरं सुंदरं चित प्रकाशं वरं द्विष्टकाय समन्यास्तपानं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं भजे। ज्या भगवंताची अंगकांती आकाशा समान विशाल आहे, मेघवर्णम शुभांगम, आकाशा समान विशाल असलेली ती अंगकांती, ज्यांच्या डोक्यावरती असलेला तो मुकुट दहाही दिशांना प्रकाश दैदिप्यमान करत आहे, ज्यांच्या चेहऱ्यावर एक अशी प्रसन्नता आहे अपने भक्तों को जो खुशी बांटते हैं उन आनंद कंद पर ब्रह्म को हम भजते हैं। सुरत कौस्तुबालं कृतं कंठ दिशि श्रिया जुष्ट कीयूरकं श्री निवासं शिवं शांत्यमीड्यं वरं लोकपालं पांडुरंगम। विभम वेणुनादं चरन्तं दूरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददा कर्माला कुशलता पूर्वक करणारे भगवान श्री कृष्ण कधी वेणू वाजून मोहित करतात तर कधी आपल्या लीला माधुरीने आपल्या मनाला आकृष्ट करतात। त्या आनंद कंद साक्षात प्रत्यक्ष पांडुरंग परब्रह्माला आम्ही भजतोय। दोन्ही हात वरती करतोय रूक्मिणी प्राणसं जीवनंतं
भजे पांडुरंग। अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, जिनका मन रुक गया उनकी जो प्राण आधार है, जो कैवल्य की परम धाम है, परम धाम कैवल्य में कम तुरियम, प्रसन्न प्रपन्नार्तिनम देव देवम पर ब्रह्मलिंगम, भजे पांडुरंगम, दोनों हाथ वर्ती करत ताली बज। अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्य मेकम तुरियम, प्रसन्न प्रपन्नार्तिनम देव देवम पर ब्रह्मलिंगम, भजे पांडुरंगम पर पांडुरंग 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 पांडुरंग, दोनों हाथ वर्ती करें ताली बजाएं प्रेम पूर्ण पांडुरंग 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 पांडुरंग, विठ्ठल 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 माऊली 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 विठ्ठल 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 माऊली 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 पांडुरंग 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 विठ्ठल 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 हरि नमः नमः। आता तर विज्ञानाने देखील सिद्ध केलं की काही वेळ केवळ 5 ते 10 मिनिट कमरेवरती हात ठेवून विठ्ठल 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 या नामाचा जय घोष कराल तर सकारात्मक ऊर्जा हृदयापर्यंत पोहोचते, आणि एकदा का सकारात्मक ऊर्जा हृदयापर्यंत पोहोचली की जिथे तुम्ही आहात तिथे पंढरपूर, आणि जिथे तुम्ही आहात तिथे विठ्ठल यायला वेळ लागत नाही। आज विठ्ठल भगवान या ठिकाणी उपस्थित आहे, प्रस्तुत आहे, स्वाभाविक लोक दूर दूर एवढ्या दूर
पायी चालत जातात, भूक विसरतात, तहान विसरतात आणि पंढरपुराला पोहोचून ऐकलं की गोपाळपुरी पासून रांग आहे, जो श्वास घेतला जातो तो परत बाहेर निघतच नाही. चार चार पाच पाच दिवस रांगेमध्ये उभं राहून भूक तहान विसरून काम क्रोध मोह मदवत्सरांवर ज्यांनी वार केला असा तो वार करी भेटी लागे जीवा लागली सी आस. हृदयामध्ये भगवंताला भेटण्याची आस घेऊन इतक्या दूर पायी चालत जाऊन न थकता आपल्या जीवनी ऊर्जेला विठ्ठल नामाने वाढवत वाढवत ज्या वेळेला जाऊन पोहोचतो आणि पांडुरंगाच्या चरणावरती हा मस्तक ठेवण्याचा अवसर पावतो त्यावेळेला समाधी लागते. समाधी निर्विकल्प समाधीचा अनुभव विठ्ठलाच्या चरणाशी होतो. खोकला अध्यात्म नाही सखोल अध्यात्म आहे. साचो प्रेम प्रभू मी होतो मूर्ती बोले काटकी. अनंत प्रेम भगवंतावरती असेल तर मूर्ती देखील बोलायला लागते. मूर्ती बोलत नाही, मूर्ती तुमच्या हातचा खाऊ देखील शकते पण केव्हा आपण मूर्तीची स्थापना करत नाही. एक हात आपल्या हृदयावर असतो तर एक हात असतो भगवंताच्या त्या मूर्तीच्या हृदयावर आणि प्राण प्रतिष्ठा करताना आपण म्हणतो मम प्राण त्वम प्राण की जे माझं प्राण आहे ते तुमचं प्राण. त्या दिवसापासून प्राणाची पूजा सुरू होते. विठ्ठल भगवान या ठिकाणी उपस्थित आहे. समस्त प्रेम घेऊन नामदेव महाराज आज वडील बाहेर कार्याला गेले म्हणून आईने जबाबदारी की नामा आज विठ्ठलाला तुला जीव घालायचा आहे म्हणून नामदेव राय फार प्रेम पूर्ण हृदयाने हातामध्ये थाली घेऊन विठ्ठलाला जीव घालण्यासाठी निघाले. दूध पिऊ मोरे गोविंद लाला गोपाल लाला. दूध पिऊ मोरे मदन गोपाला. दूध पिओ नामदेव राय विनंती करताय की हे विठ्ठला या नैवेद्याचा स्वीकार करा. दूध पिओ मोरे गोविंद लाला गोपाल लाला. दूध पिओ मोरे मदन गोपाला. दूध पिओ नामदेव राय विनंती करताय विठ्ठला माझ्या नैवेद्याचा स्वीकार करा. मी जे काही आणले छोट असेल कमी असेल मोठ असेल गरीबाच असू द्या श्रीमंताच असू द्या स्वीकार करा. दूध पियो मोरे गोविंद लाला गोपाल लाला. दूध पियो मोरे मदन गोपाल. दूध पियो काला बछड़ा कपिला गाई. दूध दुहावत नामा शीर पछाडत नामारुवत. दूध पियू फार विनंती करताय नामदेव राय कृपया करून याचा स्वीकार करा. पण भगवान त्याचा स्वीकार करत नाहीये. देवाला या नैवेद्याची सवय थोडी नाही. आपला नैवेद्य तुम्हा सर्वांना माहिती आहे. भाव नाही भक्ती नाही नैवेद्य तर चढवतो. एकानी बरीच जुनी असलेल्या दिवसांचे शंकरपाळे देवाला नैवेद्य दाखवले. तुम्हाला माहितीये पाच दिवस शंकरपाळ्यावरून गेले तर ते असं होतात फेविकॉल का मजबूत जोड है छुटेगा नाही. भगवंताच्या पुढे पाच दिवसांपेक्षा जास्त होऊन गेलेले शंकरपाळे नैवेद्याला दिले आणि भगवंतांनी आवाज दिला सुदर्शन महाराज हाजीर हो. सुदर्शन म्हणतात बोला आज्ञा काय आहे प्रभू. तर म्हणतात या शंकरपाळ्याचे तुकडे करून द्या. सुदर्शनाने प्रयत्न केला पण तुकडे झाले नाही. त्यावेळेला सुदर्शन म्हणतात प्रभू खरं सांगू तू म्हणशील तेवढे दैत्य मारले आणि तू म्हणशील तेवढे दैत्य पुढे पण मारेल पण ह्या तुझ्या भक्तांनी प्रेमाने खाऊ घातलेले प्रसाद हे तोडणं मेरे तो बस की बात नाही. हे तोडणं माझ्याकडून होणार नाही. आपल्या नैवेद्यामध्ये आपल्या प्रसादामध्ये विशेष भक्ती नाही आहे. भगवंताचं वंजन आहे भगवंताचं म्हणणं आहे. हरी तो हे भाव को भूखो भाव बिना सब व्यंजन सूखो. भाव बिना कछु नहीं पावना.
साच प्रेम प्रभू मी होतो मूर्ती बोले काटकी, अनंत प्रेम असेल भगवंतावर तर ती मूर्ती देखील बोलते. प्रार्थना करताय नामदेवराय, माझ्या वडिलांचा हात जेवता विठ्ठला, माझ्या हातचं नाही जेवायचं, तुम्हाला स्वीकार करायचा. भगवान स्वीकार करत नाही तर म्हणताय पहा इथे आता दगड आणून ठेवतो आणि दगडावरती माझं डोकं आदळतो, तुम्ही जर का आले नाही ना तर हे दगड आहे आणि माझं डोकं आहे. भक्ती बघा, दगड आणला आणि पुढे ठेवला, विठ्ठला तीन पर्यंत मोजतोय, आले तर ठीक आहे नाही तर दगड आहे आणि मी आहे. ही स्थिती निष्कपट अवस्था आहे, कपट रहित अवस्था आहे, छल रहित अवस्था आहे. कारण आपला स्वभाव आहे, आपल्याला चांगल्या व्यक्तीमध्ये पण दुर्गुण दिसतात, चालता फिरता व्यक्तीमध्ये पण दुर्गुण दिसतात, आणि एका भक्ताची दृष्टी अशी आहे की जडामध्ये देखील त्याला चैतन्य दिसतं. स्तंभामध्ये देखील प्रल्हादाने नारायण बघितले, त्याचं कारण दृष्टी आहे. म्हणून विठ्ठलाच्या मूर्तीला पाहून म्हणताय विठ्ठला तू ये, निष्कपट अवस्था आहे ना, निश्चल अवस्था आहे, म्हणून म्हणत आहे प्रभू ये. भगवंत यायला तयार नाही, पुढे दगड आणून ठेवला आणि हाक मारायला सुरुवात केली. एक, दोन आणि तीन, म्हणून जोरदार त्या दगडावरती डोकं आदळलं तर तो दगड मऊ लागला. पाहतोय तर काय, त्या खाली विठ्ठलाचा हात होता, विठ्ठलाने रक्षा केली नामदेवरायांची. आणि नामदेवरायांना म्हणताय नामा तुला मला काही खाऊ घालायचं आहे ना, मग खाऊ घाल. नामदेवरायांसाठी भगवान विराजमान झाले, नामदेवराय पुढे बसले आणि नामदेवराय पुढे विराजमान होऊन बसून विठ्ठलाला सप्रेम हृदयाने खाऊ घालताय, सप्रेम हृदयाने भगवंतांना जीव घालताय. नामदेवरायांद्वारे विठ्ठल भगवान आनंदाने ग्रहण करताय. बोलिये कुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत नामदेव महाराज की जय. नामदेव रायांच्या हातचं भगवंताने स्वीकार केलं, याच फक्त आणि फक्त कारण हेच, त्या जडामध्ये देखील चैतन्य दिसलं. आणि आपला स्वभाव आहे चैतन्यामध्ये पण जड पाहतो, म्हणजे चांगल्या व्यक्तीमध्ये पण दुर्गुण शोधतो. नाही सगळं चांगलं आहे हो, पण एवढा दुर्गुण आहे म्हणजे चांगल्या व्यक्तीमध्ये पण दुर्गुण आपण पाहतो. एखाद्या व्यक्तीमध्ये सद्गुण पाहण्याची दृष्टी जर का आपल्याला दिली असेल तर त्या भगवंताला धन्यवाद द्या, प्रभो इतकी अद्भुत दृष्टी तू मला दिली याकरिता धन्यवाद आहे. समोरच्याचा चांगुलपणा आहे की नाही माहिती नाही, पण त्याच्यातले चांगले गुण पाहण्याची चांगली दृष्टी तू मला दिली, चांगले कर्म करण्याचा निर्णय चांगल्या बुद्धीने घेतला, प्रकाशित बुद्धीने घेतला, म्हणून धन्यवाद. नामदेवराय निष्कपट असल्या कारणाने पांडुरंग स्वतः आले. तात्पर्य ज्या ठिकाणी आपण भूमिका स्थापन करतो ईश्वर तिथेच आहे असं प्रत्यक्ष वर्णन. नामदेवराय आनंदी झाले आणि नृत्य करायला सुरुवात करताय. तो परमानंद आहे, ती परमानंद स्थिती आहे आणि आनंदाने नामदेवराय नृत्य करताय, भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन करताय. दोन्ही हात माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला, माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा
माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा पांडुरंग भगवान की जय हो। सब साधु संतन की सियावर प्रभु राम चंद्र भगवान की जय हो। एवढ्या अप्रतिम झाकी करता हे सदृश या ठिकाणी विठ्ठल साक्षात उपस्थित आहे, तर नामदेव राय आनंद व्यक्त करताय या सुंदर झाकी करता। एकदा जोरदार टाळ्या वाजू। किती लोकांनी अनुभव केला, जणू साक्षात पंढरपूरच या ठिकाणी अवतरित उपस्थित झालंय। बस ही तर सुरुवात आहे अत्यंत अद्भुत अशा कथा सत्रांद्वारे। उद्या या ठिकाणी अर्धनारी नटेश्वराद्वारे आपण सुंदर दर्शन करून अर्धनारी नटेश्वराचं नृत्य देखील बघणार आहोत। आणि म्हणून माझी एक विनंती आहे की जो संदेश थोड्या लोकांपर्यंत पोहोचायचा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण सर्वांनी कार्यरत व्हावं, ठीक आहे ना। एकदा जोरदार टाळी वाजू या सुंदर झाकी करता। अशा रोज सुंदर सुंदर झाकींचं दर्शन आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि धन्यवाद द्या या सुंदर हरये नमः हरये नमः हरये नमः। प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन केलं। अच्छा, किती लोकांना असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आनंद पोहोचायला पाहिजे, हात वर करा। मग आपली जबाबदारी काय आहे? उद्या येताना कमीत कमी 5 नवीन लोकांना घेऊन येण्याची जबाबदारी आहे। किती लोकांना वाटतं बरोबर आहे, हात वर करा। हा, तर उद्या येताना नवीन 5 लोकांना घेऊन या। आणि या कार्यामध्ये आज तर थोडा विलंब झाला, पण उद्यापासून मात्र ठीक वेळेत आपण कथासत्रांना प्रारंभ करू। ज्या वेळेला चाललं होतं की रामचरित मानस यावर्षी कथा घेऊया, आपण सगळे नवीन नाही आहोत, आपला परिचय खूप जुना आहे। 8 वर्षा अगोदर देखील या ठिकाणी श्रीमद भागवत कथा सप्ताह संपन्न झाला होता। मग यावर्षी रामकथा घ्यायची असं चाललं होतं। त्यावेळेला जीवन भैयांची एक सुंदर कल्पना होती की अच्छा मग आपण रामकथा घेतोय तर त्याचा विषय असा असावा की ज्या माध्यमातून लोकांना वर्तमान जीवन कसं जगावं याची परिकल्पना, याची कल्पना आणि याचा भाव स्पष्ट होईल, बरोबर ना। आणि हेच तर आहे, आपण पळतोय खूप, पण मात्र थोडं थांबायलाच तयार नाही। थोड्या वेळ थांबण्यासाठी जीवन में केवल प्रयास नहीं प्रार्थना भी जरूरी है। आणि याकरिता ही कथा आहे। रामकथा म्हणजे केवळ पुराणांमध्ये घडून गेलेल्या घटना नाही, रामकथा आपल्या दैनंदिन जीवनातल्या सूत्रांना उन्नत करते। म्हणून जास्तीत जास्त संख्येने या, हे सर्व आपल्यासाठीच आहे। एवढी इतकी सुंदर अद्भुत जागा आपल्या सर्वांसाठी आहे। उद्या येताना 5 नवीन लोकांना घेऊन या। आणि मला विश्वास आहे की जामनेरवासी या रामकथेचा आनंद भरभरून घेतील। त्याचबरोबर महत्त्वाचं आहे की जे की स्वाभाविकपणे बोलायला आणि समजायला पण पाहिजे। योगा म्हणजे केवळ आसन नाही आहे। आता योगा हा त्याचा वर्तमान असलेला शब्द आहे, पण वास्तविक पाहता तो योग आहे। तर योग म्हणजे केवळ आसन नाही आहे।
ठराविक आजारांना दूर करण्यासाठी ठराविक आसन करणे, याचा अर्थ असा आहे का की बाकीचे आजार दूर होण्याकरता किंवा बाकीचे आजार आले तरी चालतील? नाही नाही, योग म्हणजे काय? तर योग म्हणजे जोडणे आहे शरीर आणि श्वास. वास्तविक पाहता शरीर आणि मन, आपलं जे शरीर मन आहे ना ते नेहमी विपरीत जातं. जिथे शरीर आहे तिथे मन असतं का सांगा बरं? जिथे शरीर आहे तिथे मन असतं का? नाही ना. मग शरीर आणि मनाला जोडण्याकरता योग आहे. महर्षी पतंजली तर अत्यंत सुंदर सांगतात. महर्षी पतंजली म्हणतात की योग कर्मसु कौशलम, योग आपल्या कर्मामध्ये कौशल्य निर्माण करत. योग आपल्या कर्माला उचित कसं करावं याचा सिद्धांत देतो. आणि म्हणून भारतामध्ये योग आणि अध्यात्म ज्ञान या भारताला सगळ्यात मोठं मिळालेला उपहार जर का काही असेल तर तो उपहार, ते गिफ्ट आहे योग आणि अध्यात्म, जे भारत देशामध्ये परिपूर्ण आहे. तर अध्यात्म संध्याकाळी होणाऱ्या रामचरित मानस कथेद्वारे आणि योग सकाळी होणाऱ्या प्राणायाम ध्यान योग शिबिराद्वारे. या ठिकाणी एकदा कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं, थोडं मोठ्याने वाजवा, कारण त्यांनी फक्त आपल्या मनाची काळजी नाही तर शरीराची काळजी घेतली आणि शरीराबरोबर मनाची देखील काळजी घेतली. बरोबर, रामकथेद्वारे मन शुद्ध करूया आणि मनाला शरीराबरोबर जोडण्याकरता प्राणायाम ध्यान शिबिर करू. कारण गुरुजी आत्ताच काही दिवसांपूर्वी एक खूप सुंदर टॉक गुरुजी देत, गुरुजी सांगत होते त्यामध्ये की एक मजबूत मन कमजोर शरीराला चालवू शकत, मजबूत मन कमजोर शरीराला चालवू शकत, परंतु कमजोर मन मजबूत शरीराला चालवू शकत नाही, सांभाळू शकत नाही. बरोबर आहे की नाही? मान्य आहे. कमजोर मन मजबूत शरीराला सांभाळू शकत नाही, भले मजबूत मन कमजोर शरीराला देखील सांभाळून घेईल. आणि म्हणून शरीर आणि मन या दोनहीला मजबूत करण्यासाठी हे आयोजन अत्यंत सुंदर आहे आणि आपल्याकडे सगळ्यात मोठी सुंदर संधी आहे. या संधीला साध्य करणे हे आपलं काम आहे आणि ही संधी म्हणजे उद्या सकाळी 5 ते 7 या दरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये सिनियर टीचर योगेशजी शेलार यांच्याद्वारे, यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणायाम योग ध्यान शिबिर उद्या 5 ते 7 या दरम्यान होणार आहे. आणि विशेष आपण सर्व त्यामध्ये आमंत्रित आहात. निश्चितच ते होणाऱ्या प्राणायाम ध्यान योग शिबिरामध्ये देखील सम्मिलित व्हा, ज्याची सूचना आपल्याला पुढे मिळेलच. आणि दुसरं म्हणजे हे की रामचरित मानस कथेचाही आनंद घ्या. येताना 5 नवीन लोकांना उद्यापासून घेऊन या. आपण उद्या सर्वांना घेऊन या, 2 नवीन लोकांना घेऊन या. एक व्यक्ती अशा मुलीला घेऊन आली होती की जिने 3-4 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि कथा ऐकल्यानंतर तिने मला येऊन सांगितलं की मी 3 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण यानंतर कधीच हा मनात विचार आणणार नाही. कथा कोणाच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन करेल आपल्याला काही सांगता येत नाही. बस आपल्याला माध्यम बनायचं आहे त्या व्यक्ती त्या लोकांना जोडण्याकरिता. ठीक आहे ना? तर जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन, कथा 7 वाजता सुरू होणार असेल, 7:15 या ठिकाणी उपस्थित होऊन या कथा सत्राचा आनंद आरती श्री रामायण कीर्ति कलित ललित सिया पीकी आरती श्री रामायण गावत ब्रह्मा दिक मुनि नारद वाल्मीकि कवि ज्ञान विशारद सुनसन कादि शेष अरु सारद
करनी पवन सुत कीरती की आरती श्री रामायण जी की गावत वेद पुराण अष्टादश चौ शास्त्र सब ग्रंथन कोरस मुनि जन धन संतन को सर्वस सार अंश समता सब ही की आरती श्री रामायण जी की गावत सतत शंभु भवानी अरुघट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कवि वर जखानी कागब सुंडी गरुड़ की आरती श्री रामायण जी की कलिमल हरणी विषय रस पी की सुगम सिंगार दलन रोग भव मूरी आमी की तात मात सब विधि तुलसी की आरती श्री रामायण जी की कीरति कलित ललित सिया पी की आरती श्री रामायण जी की कीरति करित ललित सिया पी की आरती श्री रामायण जी की कर्पूर गौरम करुणार तारम संसार सारम भुज गेद हारम सदा वसन्तम हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमामि मन्दार माला कृपालकाय कृपालमाला शिवशङ्कराय दिगाम्बराय दिगाम्बराय नमः शिवाय नमः शिवाय घालि लोटाङ्गन वदीन चरण उड़ान पाय नृप तुझे प्रेम आयंदन आनंद पूजन कविवाड़िन तमेन तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव वृंदावन तमेव तमेव सर्वाम देव देव कायिन माता दैव जाकरावास प्रेमी भाव करोणीय जंगल परसम नारायणाय समर्पयामि अचितम केशवम रामनारायणम कृष्णदामोदरम वासुदेवम इदवम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान जी महाराज की जय सब साधु संतन की जय लीलो 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 विदाई हनुमान विसर जन राम कथा हरे लीलो विदाई हनुमान विसर जन राम कथा लीलो लीलो विदाई हनुमान विसर जन राम कथा अपनी अपनी धाम से अपनी अपनी धाम से